आणि ट्रॅव्हल्स इंधन यांना केलेल्या मारहाण प्रकरणी पंचवटी पोलिसांनी प्रारंभी 12 जणांना आणि नंतर 3 जणांना ताब्यात घेतले. या 15 संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. चौधरी यात्रा कंपनीचे बस चालक आणि इंदानी ट्रॅव्हल्सचे मयूर इंदानी यांच्यात वाद झाला. तेव्हा चौधरी यात्राचे बस चालक व किन्नर यांनी इंदानीला शिवीगाळ केली. नंतर 10 ते 15 साथीदारांना बोलावून इंदानी यांना मारहाण केली. या प्रकरणाची पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी पोलीस पथकासह तपास करून 15 जणांना ताब्यात घेतले आणि न्यायालयात हजर केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी अधिक माहिती दिली. मयूर इंदानी यांच्यावर चौधरी ट्रॅव्हल्सच्या 10 ते 15 लोकांनी हल्ला केला होता. दिनांक 23/10/18 रोजी त्यांच्या आपसात पार्किंगवरून भांडणं झाली. त्याच्यावरून मयूर इंदानी यांना बेदम मारपीट केली, त्यांचं डोकं फोडलं आणि त्यांचा हातही फ्रॅक्चर करण्यात आला. त्यावरून आम्ही आत्तापर्यंत पहिल्या सुरुवातीला 12 आरोपी अटक केली होती, त्यानंतर 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांचा 2/11/2018 पावे तो PCR घेतलेला आहे. पोलीस तपास चालू आहे आणि अद्याप मुद्देमाल मिळून आलेला नाही, पण तपास चालू आहे आणि तपासात प्रगती आहे. चौधरी यात्राचा तिथं जो त्यांचा मॅनेजर होता सत्यनारायण, त्याला अटक करण्यात आलेली आहे. तो प्रत्यक्ष हजर होता असं त्यांचं फिर्यादीचं म्हणणं आहे आणि इतर साक्षीदारांचंही म्हणणं आहे. त्याचा समावेश असल्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली आहे. 15 संशयित आरोपींना 2 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.